मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगढ़ दौऱ्यावर जातात। रेवदंडा इथे ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट आणि आशीर्वाद घेणार आहेत। अप्पासाहेब मुख्यमंत्र्यांचे आध्यात्मिक गुरु आहेत। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री सहकुटुंब रेवदंडा इथे येतील। साधारण 3 तास अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सहवासात असतील। दीपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। दीपाली सय्यद यांनी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। तुम्ही मातोश्रीवर नाराज आहात का असं त्यांना विचारलं असता लवकरच यावर बोलेन असं त्यांनी म्हटलं। त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुकही केलंय। ऑनलाइन शिधा मिळाला अडचणी आल्यास ऑफलाइन पद्धतीने शिधा मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑफलाइन पद्धतीने वाटप करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाला दिले। शिधा पत्रिका पाहून शिधा वाटप करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। छळ कपट अहंकार हे शब्द खासदार संजय काका पाटील यांच्या तोंडून येणं योग्य नाही असा पलटवार राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी केला। तर कवठेमहांकाळ नगरपंचायतीतील राष्ट्रवादीच्या फुटीर नगरसेवक आज नगरसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती रोहित आर पाटील यांनी दिली। येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल असं वक्तव्य भाजप आमदार पडळकर यांनी केले। बारामती आणि मुंबईमधल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयावर सुद्धा भाजपचा झेंडा लागेल। राष्ट्रवादी विसर्जित करून भाजपमध्ये विलीन होईल असंही पडळकर म्हणाले। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा तेलंगणात पोहोचते। यावेळी यात्रेदरम्यान राहुल गांधी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत। संध्याकाळी 5 वाजता प्रभू रामाचं दर्शन घेऊन ते पूजा करतील। तर संध्याकाळी 6:15 वाजता श्रीरामाचा राज्याभिषेक होईल। इस्रोनं शनिवारी नवा इतिहास रचलाय। सर्वात वजनदार रॉकेट LVM3 इस्रोनं यशस्वी प्रक्षेपण केलं। या रॉकेटच्या माध्यमातून भारतानं ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये यशस्वी पाऊल ठेवलंय। इस्रोच्या बाहुबली रॉकेटनं 36 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं। या मिशनसाठी 24 तासांचा काउंटडाऊन ठेवला होता। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे। रेल्वेच्या महत्त्वाच्या या निर्णयामुळे आज घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल। नेरळ माथेरान या मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 डब्यांची डेमो मिनी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्याकडे मध्य रेल्वेनं प्रस्ताव पाठवलाय। डेमो गाड्यांमुळे रुळावरून गाडी घसरण्याच्या घटनांना आळा बसणार आहे। नवी मुंबई अलिबाग अंतर 40 किलोमीटरनं कमी होणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं धरमतर खाडीवरील पुलासाठी निविदा मागवल्यात। सध्या रेवस कारंजा प्रवासासाठी वाहनधारकांना 70 किलोमीटरचा प्रवास रस्त्यानं करावा लागतो। या पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह JNPT जोडलं जाईल। धारावी पुनर्विकासाला रहिवाशांनी विरोध केलाय। पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेमध्ये रहिवाशांच्या मागण्यांचा विचार केला नाही असा आरोप रहिवाशांनी केलाय। यंदा फराळाच्या परदेशवरीत वाढ झाली आहे। साखरविरहित फराळाला परदेशात मागणी वाढली। कोरोनाच्या निर्बंधांमुळे दिवाळी फराळाच्या निर्यातीमध्ये घट झाली होती, मात्र आता निर्बंध हटवल्यामुळे पुन्हा फराळाची निर्यात वाढली आहे। डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्यानं परदेशी फराळ पाठवण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात। गोंदिया नैनपूर पॅसेंजर आजपासून जबलपूरपर्यंत धावते आहे। दिवाळीच्या कालावधीत ही गाडी सुरू होणार होती, त्यामुळे प्रवाशांना एक प्रकारे दिवाळी भेट मिळाली आहे। या पॅसेंजर गाडीमुळे महाराष्ट्र ते मध्य प्रदेशातला प्रवास सोयीचा होणार आहे। नांदगावच्या हमाल आणि माथाडी कामगारांची दिवाळी आमदार सुहास कांदेंनी गोड केली आहे। त्यांना निवासस्थानी बोलून दिवाळीनिमित्त कपडे आणि फराळाचं वाटप केलंय। वाशिम जिल्ह्यात दिवाळीसाठी बाजारपेठ सजली। बाजारात सजावटीचं साहित्य आकाश कंदील पणत्या लक्ष्मीच्या प्रसादाची दुकानं थाटलीत। यंदा सजावटीचं साहित्य आकाश कंदील आणि प्रसादाच्या किमतीत 20 ते 30% वाढ झाली आहे। येवला शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे। विद्युत रोषणाई आणि आकाशी दिवे विक्रीसाठी ठेवल्यानं दुकानं सजलीत। हार, लक्ष्मी मोती, रांगोळी या वस्तू नागरिक खरेदी करताना दिसतात। कोल्हापुरात पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। कोल्हापूर आयकर्सनं सोमेश्वर तलाव, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि संभाजी महाराज मंदिर इथे आकर्षक रोषणाई केली। या रोषणाईमुळे पन्हाळा पूर्णपणे उजळून निघालाय।
येवला शहरातले अमरधाम इथल्या मृत्युंजय मंदिरामधील 108 दिवे लावत दीपोत्सव साजरा करण्यात आला। धनत्रयोदशी आणि शनिप्रदोष सणानिमित्त महादेवाच्या मूर्ती आणि पिंडीभोवती हे दिवे लावण्यात आले होते। या दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघालाय। रायगडच्या श्रीवर्धन मध्ये किल्ले दर्शन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत श्रीवर्धन शहरातल्या 21 स्पर्धकांनी भाग घेतला। त्यांनी रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, जंजिरा या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्यात। रायगड मधील प्राथमिक शिक्षकांची दिवाळी पगाराविनाच होणार आहे, कारण शिक्षकांच्या पगारासाठी आलेलं अनुदान अपुरं आहे, त्यामुळे त्यांना पगार दिलेलाच नाही। रायगडला अनुदानापोटी 50 कोटी रुपयांची गरज होती, पण या राज्यातल्या जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये अनुदानाची समस्या असल्याची माहिती समोर आली आहे। येवला शहरातल्या खड्ड्यांमध्ये दिवे लावून नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीने दिवाळी साजरी केली। खड्ड्यांमुळे शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था झाली। अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते, त्यामुळे संतप्त नागरिकांनी खड्ड्यात दिवे लावले। राज्यात सध्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव अचानक वाढलाय, त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून निवासी ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्यात, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। ताबडतोब या प्रादुर्भावाच्या संदर्भामध्ये अकोला बोरगाव निघोट इथल्या शेतात 12 फुटांचा अजगर सापडलाय। शेतात काम करत असताना शेतकऱ्याला अचानक हा अजगर दिसला, त्यानं तातडीने सर्पमित्राला बोलवलं। सर्पमित्रांनी अजगराला पकडून जंगलात सोडून दिलंय। तर तिकडे भंडाऱ्यातही शेतशिवारात 12 फुटी अजगर आढळलाय। मोहाडी तालुक्यातल्या कान्हाळगाव इथल्या शेतात हा अजगर आढळला। सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीनं त्याला पकडून अधिवासात सोडून दिलंय। दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड बाजार समितीत झेंडूचा लिलाव सुरू आहे। पावसामुळे झेंडू भिजल्यानं क्विंटलला कमीत कमी 600 तर जास्तीत जास्त 2000 भाव मिळाला, तर सरासरी किलोमागे 12 रुपये मिळाल्यानं शेतकरी नाराज आहे। यवतमाळमध्ये अतिवृष्टीचा सोयाबीनला फटका बसला। एकीकडे पिकांमध्ये पाणी साचल्यानं उत्पादनावर परिणाम झालाय, तर दुसरीकडे मुझॅक खोडकिडीचा प्रादुर्भाव झालाय। फुलं आणि शेंगा लागण्याच्या काळात पिकांमध्ये तण निर्माण झालंय, म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणार आहे, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत प्रसारमाध्यमांना सांगितलं। सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। अहमदनगरच्या शेवगाव इथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली आहे, शेतातली पिकच नाही तर शेत सुद्धा वाहून गेले, असं असताना कृषी मंत्री ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नसल्याचं सांगतात, याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला। बीडमध्ये पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकरी संघर्ष समितीनं पालकमंत्री अतुल सावे यांचा ताफा अडवला। माजलगावच्या दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडल्यानं शेतकरी आणि पोलिसात थोडा काळ तणाव निर्माण झाला होता। सावेंनी मात्र गाडी थांबवून शेतकरी प्रतिनिधींच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि मग मंत्र्यांची गाडी पुढे रवाना झाली। ऐन दिवाळीत झेंडू उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आलंय। सणासुदीतही झेंडूच्या फुलांना कवडी मोल भाव मिळतोय, त्यातच मुसळधार पावसानं झेंडूची फुलं शेतातच सडलीत, त्यामुळे झेंडू उत्पादक मोठ्या संकटात आहे। यवतमाळच्या येडशीमध्ये पैनगंगा नदीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळलाय। मृताच्या खिशात 31,000 रुपये आढळलेत। हा मृतदेह वाहून आलाय की घातपाताचा प्रकार आहे, याबाबत तपास सुरू आहे। सांगलीत नाल्यात वाहून जात असलेल्या 3 वर्षीय मुलाचे प्राण एका धाडसे तरुणानं वाचवलेत। हा मुलगा खेळता खेळता कुप्पाड रोडवरच्या चैत्रबनी नाल्यात पडला होता, त्याचा आईनं आरडाओरडा करताच राहुल कांबळे या तरुणानं थेट नाल्यात उडी मारत 3 वर्षाच्या हस्तींचे प्राण वाचवले। तर कोल्हापूरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला। मेंढोलीतले नानू कोकितकर असं या 80 वर्षीय शेतकऱ्याचं नाव, शेळ्या चारण्यासाठी ते गेले होते, त्यावेळेला मधमाशांनी शेळ्यांसह त्यांच्यावरही हल्ला केला। गोंदियात रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरीचे प्रकार वाढलेत। पोलिसांनी एका सराईत मोबाईल चोराला बेड्या ठोकल्यात। रेल्वे स्थानकावर चार्जिंगला लावलेले मोबाईल तो चोरायचा।
मनसे नेते वैभव केडीकर यांना पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रत्नागिरीचे सहायक आयुक्त यादव इरवा गायकवाड यांनी वैभव केडीकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। उल्हासनगरमध्ये चोरट्यांनी मोबाईलचं दुकान फोडलं, दुकानाचं शटर तोडून चोरटे दुकानात शिरले, महागडे मोबाईल घेऊन ते पसार झालेत। ही सगळी घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। नाशिक मध्ये उदक शांति विधि करण्यात आला। नाशिक मध्ये 8 ऑक्टोबरला बस दुर्घटनेत 12 जणांचा हुरपण मृत्यू झाला, त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी हा विधि करण्यात आला। ही दुर्घटना घडली त्या औरंगाबाद नाक्यावरील मिर्ची हॉटेल जवळ हा विधि झाला। कल्याण रेल्वे स्टेशनचं काम 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे। स्टेशन मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळा प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे। ओडिशाच्या धर्तीवर राजस्थान मध्ये सुद्धा सरकारी भरतीमधील कंत्राटी पद्धत रद्द केली जाणार आहे, त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना नियमित केले जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। याआधी ओडिशा राज्यातील जवळपास 57,000 कर्मचाऱ्यांना नियमित करणार असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितलंय। परदेशातल्या मराठी उद्योजकांची संस्था ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल एंटरप्रेन्योर ग्रुपचा 6वा वर्धापन दिन सोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला। युनिलिव्हरचे चीफ पीपल अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर नितीन परांजपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मराठी तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात उद्योगांकडे वळावं यासाठी हा ग्रुप प्रयत्न करतोय। कॉफी अँड देन युअरसेल्फ रजिस्टर्ड, इट इज अ व्हेरी सिंपल प्रोसेस। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे